अज्ञात मोबाईल धारकाने हार्डवेअर व्यावसायिकाची 90,000 ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद हुसेन सैफुद्दीन साबीर राहणार शराफ अली चौक राम मंदिर यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. 1 मे रोजी रात्री त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप मेसेज केला की माझ्या मित्राचा अपघात झाला आहे, मला तात्काळ 50,000 रुपये पाठवा. त्यानंतर फिर्यादीने सदर मोबाईल क्रमांकावर डीपी तपासला तेव्हा आपला मावसभाऊ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र सदर क्रमांकावर संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांनी मेसेज करून फोनवर बोलण्यास सांगितले, परंतु फोनवर बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याच्या संबंधिताने मेसेज केला. त्यानंतर सतत मेसेज येत असल्याने फिर्यादी यांनी आपल्या पंजाब नॅशनल बँक खात्यातून 50,000 व त्यानंतर 10,000 असे पेटीएम QR कोडवर पाठविले. मात्र काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.